अहो मंडळी, हे 14.5 लाखाचा रो हाऊस आहे का इंडिपेंडेंट आहे का काय आहे आणि पुण्याजवळ किती आहे तर ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. पण इम्पॉर्टंट म्हणजे आज आपल्याकडे 13 लाखामध्ये 5 गुंठे जागा आलेली आहे आणि 25 लाखामध्ये 10 गुंठे जागा आहे. आता ह्या जागेपासून बस स्टॉप किती लांब आहे, हायवे किती लांब आहे, पुणे स्टेशन किती लांब आहे, कार्पोरेशनचं पाणी आहे का नाही, इथं काय मॉल आहे का नाही, लोकवस्ती आहे का नाही, त्याबद्दल पण आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करणार आहे. आता हे 14.5 लाखाचा जो आहे त्याच्याबद्दल पण आपण आधी चर्चा करणार आहे. ही संपूर्ण म्हणजे एक डिटेल्सवाला व्हिडिओ आहे. मी एकच बोलणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ह्याला अजिबात चुडू नका, स्किप करू नका, माहिती घ्या. आणि आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, काही व्हिडिओचे लिंकसुद्धा दिलेलं आहे, ते व्हिडिओसुद्धा जाऊन बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि रिअल इस्टेटची महत्त्वाची माहिती, माणसाला आयुष्यामध्ये 3 गोष्टीची आवश्यकता असते, बरोबर ना? आता ते तुम्हाला सगळं माहिती, पण मी तरी पण बोलणार आहे. एक तर अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र भेटलं आणि निवाराचं काय? तर निवारासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे ना, आओ एकदम जबरदस्त आपल्यासाठी. बघा, निवाऱ्यासाठी आता जी आहे 13 लाखामध्ये, हा 13 लाखामध्ये इथं जागा आणलेली आहे. 13 लाखामध्ये 5 गुंठे जागा. ह्या जागेबद्दल थोडीशी माहिती देणार आहे, कारण की स्टार्टिंगला बोललो मी, मला ते जागेबद्दल बोलायचं आणि नवीनच जागा आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे. 5 गुंठे जागा 13 लाखामध्ये आणि कुठं आहे, गेस करा पाहू. अहो सांगतो ना, सनसवाडी एरियामध्ये 13 लाखामध्ये 5 गुंठे जागा आहे. आता तुम्ही बोलणार, आर झोन आहे का नाही, एनए आहे का नाही? बरं मंडळी, मला हे सांगा, ही 13 लाखामध्ये आहे ना, प्रति गुंठा कितीला बसती? 2,60,000 रुपये. फक्त 2,60,000 रुपयाला प्रति गुंठा जागा भेटू राहिलेली आहे. 2,60,000 रुपयामध्ये 1 गुंठा जागा 1,000 स्क्वेअर फीटची. आता ही जागा जी आहे, 4 लाखाची जागा पण बाजूला होती, त्याच्यापेक्षा पण अतिशय कमी. आता तुम्ही बोलणार, मला 2 गुंठे पाहिजे, 1 गुंठा पाहिजे. तर मंडळी, हे चालणार नाही तिथं, कारण की तिथं जे 5 गुंठे आणि 10 गुंठे अशी जागा देऊ राहिलेली. म्हणून हे कसं, एक होलसेलमध्ये 5 गुंठे होलसेलमध्ये आणि डायरेक्टली 10 गुंठे. आता 5 गुंठे घेतलं तर 2 लोकांमध्ये 7-12 होणार आहे. आता तुमच्या मित्राला घ्यायचं किंवा नातेवाईकांना घ्यायचं असं रिलेटिव्हला, तर त्यांना 1 गुंठा म्हणजे 5 गुंठे देऊ शकतात आणि तुम्ही 5 गुंठे घेऊ शकतात. आणि बघायला गेलं, ही जागा जी आहे, ही जागा जी आहे ॲग्रिकल्चरल जागा आहे, एन ए वगैरेचा प्रकार नाही आहे. तुम्हाला आठवतं माझा व्हिडिओ बनवलेला एन एबद्दल, मी तुम्हाला सांगितलं होतं, वकील पण होते, त्यांना पण भरपूर प्रश्न केले होतं. तो व्हिडिओचा पण लिंक या व्हिडिओमध्ये आहे, तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकतात. आता डायरेक्टली 10 गुंठे जागा जी आहे, इथं जागा आहे 10 गुंठे आणि तुम्हाला डिस्काउंट करून भेटणार आहे डायरेक्टली 25 लाखामध्ये खरेदी कर सकट. आता इकडं जे आहे खरेदी खत, पॉवर ऑफ अटॉर्नी नाही आहे. आता भरपूर असे जे लोक जागा खरेदी करतात तर त्यांना खरेदी खतबद्दल माहिती असेल. आता किंवा नवीन एखादा माणूस जातो तर त्याला खूप रिसर्च करायला लागतो, खूप विचार करायला लागतो की खरेदी खत म्हणजे काय. मंडळी, आमच्या इथं एक व्हिडिओ बनवला होता, त्याचा तो व्हिडिओचा पण URL लिंक खाली दिलेला आहे. पेपराची माहिती आम्ही संपूर्ण दिली होती, खरेदी खत, पॉवर ऑफ अटॉर्नी, ओके, एने काय असती जागा, ॲग्रिकल्चर काय असती, काय ॲग्रिकल्चरवर घर बनवू शकत नाही का? अहो बनवू शकतो ना,
जे रूल्स आहे शासनाचे त्या हिशोबाने बनवलं तर काहीच कवच प्रॉब्लेम होणार नाही, बरोबर ना? आणि जागा जी आहे, ही जागा जी आहे टेबल टॉप लँड आहे, काही प्रॉब्लेम नाही, टेबल टॉप डोंगरावरती नाही आहे. ही जागा सनसवाडीमध्ये आहे, ॲक्च्युलीमध्ये मेन हायवे जो आहे तिकडून 5 किलोमीटर आतमध्ये तुम्हाला यायला लागणार. आता ते 5 किलोमीटर तुम्ही डायरेक्टली तर येऊ शकत नाही ना, त्यासाठी पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ ॲक्सिस बँकेच्या ATM शेजारी आमचा ऑफिस आहे, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज म्हणून. पण ऑफिसचा पत्ता तर भेटला तुम्हाला. आता येण्याच्या पूर्वी तुम्हाला हे 2 नंबर खाली डिस्कशन बॉक्समध्ये दिलेलं आहे आम्ही, तिकडे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. आता तुम्हाला जागा व्हिजिट करायची, बरोबर ना? बघा आमचं कसं असतं, तुम्ही आले ना तर 10-20 मिनिटं तुम्हाला आम्ही पेपरबद्दल सांगतो. बघा हे पेपर असे असतात, NHA पेपर हे असतात, ॲग्रिकल्चर जागेचे पेपर हे असतात, आर झोनचे पेपर हे असतात. अशी माहिती कोणच डेव्हलपर मला असं वाटतं की देत नसेल, कोण देतच नसेल, कारण की आम्ही डायरेक्टली हे नाही की टोकन द्या, जागा बघितली वगैरे वगैरे. अहो एकदम शुद्ध माहिती आमच्याकडून तुम्हाला भेटते, अशुद्ध माहिती कवाच आम्ही देत नाही जागेची. आता ही जी ॲग्रिकल्चर जागा आहे हे डायरेक्टली 5 गुंठे तुमच्या नावावरती होणार आहे. आता 5 गुंठेचं बोललो मी आणि तुमचे मित्र असणार किंवा कोण नसेल पण, तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली 5 गुंठे जे आहे सामूहिक 7-12 मध्ये तुम्हाला देणार आहे. आता राहिलं ते 14.5 लाखाचा रो हाऊसचा सवाल, तर ह्याच जागेचा व्हिडिओ होता. मी तुम्हाला फसवत नाही, फसवत नाही. आता मी तुम्हाला सांगतो त्या 14.5 लाखामध्ये, 14.5 लाखामध्ये कसं काय तुम्ही रो हाऊस बनवू शकता. बघा ही जी तरकीब आहे, हे जी थेरी आहे खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ही 5 गुंठे जागा घेतली ना, लगेच तर विकणार नाही ना, बरोबर ना? काय इन्व्हेस्टमेंट म्हणून तर नाही घेतली ना, आणि लगेच थोडी राहायला जाणार आहे, एखाद्या वर्षानंतर राहायला जाणार आहे, बरोबर ना? का राहायला आत्ता पण गेलं, एक छोटासा घर पण बनवलं नॉर्मलचा, किती 5-1 लाख रुपये खर्च येईल, पत्र्याचा वगैरे खाली काहीतरी भिंत वगैरे, ओके 5-1 लाख रुपये. पण नंतर इकडं वस्ती झाली, बरोबर ना? सध्याला 2.60 मध्ये तुम्हाला भेटलेली जागा, बरोबर ना? तुम्ही 5 गुंठे जागा आहे ना, तुम्ही ही जागा जी आहे, बघा मी तुम्हाला सांगू राहिलेले हे जागेचे रेट आहे येणाऱ्या काळामध्ये डबल होणार आहे. तुमच्याकडे 5 गुंठे जागा आहे, जास्तीत जास्त माणूस 2000 स्क्वेअर फीट ले झाली, 3000 काय करायची, तर 3000 तुम्ही जे आहे तुम्हाला जेव्हा बंगला बनवायचा असेल, जागेचं रेट झालं 10 लाख रुपये प्रति 1000 स्क्वेअर फीटने झालं, 1000 स्क्वेअर फीटने, तर तुम्ही 30 लाखामध्ये 3 गुंठे जागा आरामशीर कोणाला पण विकू शकतात, माइंड घ्या. आणि 30 लाखामध्ये तुम्ही बंगला बनवू शकत नाही का? मी तरी 14.5 बोललं, तुम्ही डायरेक्टली 30 लाखाचा 25 लाखाचा कंट्रक्शन करू शकत नाही का? किती करणार माणूस करून 800 स्क्वेअर फीटवर करणार आहे, जे 1200 स्क्वेअर फीट आहे राहिलेली. आता तुम्ही 4 गुंठे पण विकली तर 40 लाख रुपयाचा तुम्हाला जागेवरच फायदा होऊ राहिलेले, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही का करत नाही, तर मंडळी आमचं काम जे आहे, जे मालक आहे त्यांना अडचण असन प्रॉब्लेम असन म्हणून सध्याला जे वेळ आहे सध्याची ही खूप इम्पॉर्टंट आहे लोकांसाठी, एवढं थांबण्यासाठी. अहो एवढं थांबलं असतं तर लोक करोडपती झाले असते. आता तुम्ही पण तुमच्या गावामधलं घर विकलं असेल तर मी हेच बोललं की आता का विकतात तुम्ही, नंतर 1 वर्षानंतर तो घर 40 विकला ना, ते 80 लाखाचा झाला असता तेव्हा विकायचं होतं, पण तुम्हाला आता विकून जो पैसा भेटतो तो इन्व्हेस्ट करायचा, स्वतःचं ते घर घ्यायचं. तसंच त्या मालकाचा पण प्रॉब्लेम आहे, त्यांना पण आता सध्याला गरज आहे जे काय असणार होणार, बरोबर ना? आणि आमचं तर काम, आम्ही डेव्हलपर आहे,
आणि तुम्हाला थोडी तुम्हाला कमिशन वगैरे कोणाला द्यायची गरज आहे? जे 13 लाखचं 5 गुंठे बोललं आपण आणि 25 लाखाचं बोललं, आणि बघा रजिस्ट्री करायला वेगळं, नाही तुम्ही बोलणार 13 लाखामध्ये संबंध भेटली खरेदी खत चपट, नाही जे काय रजिस्ट्री करायचे पैसे असणार ते तुम्हाला पेड करायला लागणार आहे। आता बघा मी तुम्हाला क्लिअर केलं, नाही तर तुम्ही बोलणार 14.5 लाख रुपयाचा बोर्ड लावतात, रो हाऊस दाखवतात। अरे राव तुम्ही जे आहे ना 30 लाखाचा रो हाऊस तुम्ही बनवू राहिलेले, 40 लाखाचा बनवू राहिलेले, पण सध्याला जे आहे तुम्हाला 13 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे। माणूस आरामशीर करतो, झोपडपट्टीमध्ये पण एखादा बांगला बिंगला घ्यायला गेलं कितीला भेटतो सांगा मला? 20 लाखाच्या कमी नाही आहे झोपडपट्टीमध्ये पण, हे लक्षामध्ये घ्या। आणि जास्तीत जास्त किती असणार आहे तो 1000 स्क्वेअर फीटचं भेटणार का? नाही, 300 अथवा 350 स्क्वेअर फीटचं एखादा घर भेटणार आहे बांधलेला 20 लाखामध्ये, पण ते पण भेटतो का नाही माहीत नाही। पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवरती माहिती 100% भेटते, आणि ही माहिती जी होती एकदम अचूक माहिती होती 14.5 लाखाची। फक्त एकच बोलणार आहे की आता जी नवीन जागा आलेली आहे ती सोडू नका, कारण की चान्सच चान्स आहे। मंडळी मी तुम्हाला पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊ याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवरती। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे। धन्यवाद, थँक्यू।